मंडळी, आज आपण ग्लॅडिओच्या बल्ब पासून म्हणजेच कंदांपासून त्याचं रोप कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत. याला स्प्राउटिंग कसं आणू शकतो, अंकुर कसं आणू शकतो ते मी सांगणार आहे. तर साधारण याचे कंद असतात आणि हा खूप सुंदर असा फ्लावरिंग प्लांट आहे. तुम्हाला बुकेजमध्ये, फ्लावर पॉट्समध्ये हे तुम्ही याचं फ्लावर स्टिक पाहिलंच असेल. फ्लावर स्टिक असतं आणि त्याला सुंदर असं फ्लावरिंग होतं. ग्लॅडिओचे बरेच कलर्स आणि व्हेरायटीज तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्हाला हे कुठे मिळतील कंद? तर हे नर्सरीजमध्ये मिळतात किंवा ऑनलाईन स्टोअर पण तुम्ही चेकआउट करू शकता. इझिली हे मिळून जातात. तर आज आपण पाहूयात याचं रोप कसं बनवायचं आहे. मी असं एक क्ले पॉट किंवा मातीचा कंटेनर वापरणार आहे आपल्या ग्लॅडिओच्या बल्बच्या स्प्राउटिंगसाठी. क्ले पॉट घेतला आहे, थोडी वाळू मी भरली आहे त्या पॉटमध्ये आणि आपण आपले ग्लॅडिओचे बल्ब त्यात लावणार आहोत. तर साधारण अर्ध कंटेनर फिल करून घ्यायचं आपण आणि ग्लॅडिओचे बल्ब त्याच्यात मध्यभागी रोवून द्यायचे आहेत. हे वाळूमध्ये उत्तम ग्रोथ करतात, लवकर स्प्राउटिंग येतं आणि रूट डेव्हलपमेंट पण फास्ट होते. पूर्ण ते आपण त्या वाळूच्या मिश्रणात रोवून द्यायचे आहेत आणि पाणी देऊन हा कंटेनर तुम्हाला इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचा आहे, याचं स्प्राउटिंग होतं. ग्लॅडिओज या फ्लावरिंग प्लांटचे जे बल्ब आहेत ते तुम्ही रेग्युलर पॉटिंग मिक्सरमध्ये सुद्धा ग्रो करू शकता कुंडीमध्ये. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बागकामाची माती, गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट आहे आणि थोडीशी वाळू लागणार आहे. तर हे तीनही घटक मिक्स करून घ्यायचे छान. कुंडी अशी छान पॉटिंग मिक्सरने फिल करायची आणि हा जो बल्ब आहे तो मध्यभागी रोवून द्यायचा आहे. पॉटिंग मिक्सर भरायचं आहे बाजूने. या पद्धतीने सुद्धा तुम्ही डायरेक्टली कुंडीमध्ये त्याचं रोप बनवू शकता. तर आपण या दोन मेथडनी ग्लॅडिओच्या बल्बना स्प्राउटिंग आणू शकतो आणि त्याचं रोप बनवू शकतो. पाणी देऊन दोनही कंटेनर तुम्हाला इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवायचं आहे हेल्दी स्प्राउटिंगसाठी. सनलाईट खूप आवश्यक असतं कोणतंही झाड बनण्यासाठी. याला सेमी शेडमध्येच ठेवाल तर हे उत्तम ग्रोथ करेल. प्लांट अपडेट आहे, आपले बल्ब अंकुरित झाले आहेत आणि त्याच्यापासून एक सुंदर असं रोप तयार झालं आहे. पाहू शकताय कुंडीमधलं रोप. तर तुम्ही आहे तसंही हे ठेवू शकता. फक्त तुम्हाला याला खत द्यायचं आहे फ्लावरिंगसाठी. तुम्ही हे जमिनीमध्ये सुद्धा रिपोर्ट करू शकता. आणि आपण जे वाळूमध्ये ग्रो केलेत कंद त्याला तुम्हाला एका कंटेनरमध्ये योग्य मातीचं मिश्रण बनवून रिपोर्ट करावं लागेल पुढच्या त्याच्या ग्रोथसाठी. पण हे वाळूमध्ये सुद्धा उत्तम ग्रोथ करतात आणि मातीचं जे मिश्रण आपण बनवलं होतं रेग्युलर पद्धतीने त्यातही हे छान ग्रो करतं. तर ही प्लांट अपडेट होती, हे आपण आता रिपोर्ट करून घेऊया. तर हे आपले जे बल्ब छान ग्रो झाले आहेत त्यासाठी जे मातीचं मिश्रण लागणार आहे ते आपण बनवून घ्यायचं आहे. तर रेतीमध्ये हे जे बल्ब असतात ते अंकुरित करून घ्यायचे आणि त्याला छान असतं त्याचं रोप बनण्यासाठी, फ्लावरिंगसाठी आपल्याला त्याच्यासाठी योग्य मातीचं मिश्रण बनवणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी वापरणार आहे बागकामाची माती, हे खत आहे गांडूळ खत आणि ही वाळू आहे थोडीशी मातीचं मिश्रण वेलड्रेन होण्यासाठी. तसेच फंगीसाइड वापरायचं आहे तुमच्याकडे जे कोणतं असेल ते, जेणेकरून बल्ब खराब होत नाहीत, सडून जात नाहीत आणि त्याची वाढ प्रॉपर होते. तर या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. अगदी एक टेबलस्पून म्हणजे एक चमचा आपल्याला ते वापरायचं आहे एका कुंडीसाठी. तयार केलं जे मिश्रण आहे ते आपण कुंडीत भरून घ्यायचं आहे. वाळूमध्ये असणाऱ्या कंदांची प्रोग्रेस पाहूयात. तर खूप छान ते असे डेव्हलप होतात, त्याचं रूट डेव्हलपमेंट तुम्ही पाहू शकताय. तसेच हा सुद्धा होतोय, स्लो आहे पण त्याचं डेव्हलपमेंट. तर ते असे छान डेव्हलप होतात. हे जे अंकुरित झालेले बल्ब आहेत ते आपण कुंडीमध्ये रिपोर्ट करून घ्यायचं आहे योग्य मातीचं मिश्रण बनवून करण्याच्या पुढच्या डेव्हलपमेंटसाठी. खूप छान ते डेव्हलप होत जातात फक्त वाळूमध्ये सुद्धा. तर आपण कुंडीमध्ये ते लावून घ्यायचे आहेत ठराविक अंतराने. तुम्ही ते रोवून द्यायचे बल्ब याने कंदांची डेव्हलपमेंट छान होते आणि रोप तयार होण्यास मदत होते.
असे ते आपण कुंडीमध्ये लावून घ्यायचे आहेत. वाळूमध्ये जर तुम्ही ते अंकुरित करत असाल तर तुम्हाला ते असे रिपोर्ट करावे लागतात, आणि जर तुम्ही डायरेक्ट कुंडीमध्ये त्याचं झाड बनवणार असाल तर ते असं बनतंच. तर फर्टिलाइज करायचं म्हणजे खत द्यायचं आणि सूर्यप्रकाशात कुंडी ठेवायची आहे. याचं फ्लावरिंगसुद्धा होतं आणि झाड उत्तम ग्रोथ करतं.